आरळगाव तांदुळवाडी शिवरस्त्यालगत आरळगाव गावठाण शेजारी पडलेल्या खड्ड्यांमुळे तसेच पाणी साचल्यामुळे आरळगाव येथील ज्युनियर कॉलेज तसेच हायस्कूलमध्ये ये जा करताना विद्यार्थ्यांना नाहक त्रास होतो, तसेच खड्ड्यात पडल्याने बरेच विद्यार्थी जखमी देखील झाले आहेत. साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डासांचे साम्राज्य पसरले आहे, यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे. तसेच जनावरांना होणारा लंपी हा आजार डासांमुळेच होत असल्याने परिसरातील जनावरांना देखील हा आजार होण्याची शक्यता आहे. या रस्त्यांबाबत ग्रामपंचायतीला वारंवार निवेदन देऊनही ग्रामपंचायत याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या महिला तालुकाध्यक्ष वंदना भारती यांच्या नेतृत्वाखाली आरडगाव ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या माध्यमातून 20 तारखेच्या आत रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला. वंदना अहमदास भारती वंचित बहुजन आघाडीच्या तालुका अध्यक्ष, 20 तारखेपर्यंत रस्त्याचं काम झाले नाही तर आम्ही आमरण उपोषणा बसणार आहे. जर आमच्या जीवास काही झाले तर ग्रामपंचायत जबाबदार राहील. मी अनिल भारती, वंचित बहुजन आघाडीचा कार्याध्यक्ष. आज आपण आरडगाव ग्रामपंचायतमध्ये आज आरडगाव तांदुळवाडी शिवरस्ता या पडलेल्या खड्ड्याबद्दल निवेदन देण्यात आलो आहे. त्या खड्ड्यात खूप पाणी साचतंय आणि त्यामुळं डासाची निर्मिती झाली आहे, दुर्गंधी वाढली. तर आता सध्याला लंपे आजार हा डासामुळं होत असतो, त्यामुळं शेजारी पाजारी असलेल्या गायांना, जनावरांना 50-60 गाय आहे त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी त्या डासामुळं लंपी आजार हा होऊ शकतो. या संदर्भात आपण आज ग्रामपंचायतीला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. द कॉलम साठी राजेंद्र आढाव, राहुरी, अहमदनगर.